शहरातल्या प्रभाग क्रमांक 33 सिरसपेठ तेलीपुरा हनुमान मंदिर समोरील असलेल्या पाण्याच्या टाकीवर परिसरातील शेकडो नागरिक अवलंबून आहेत. उन्हाळ्यात या पाण्याच्या टाकीमुळे मोठा फायदा होत असतो, परंतु मागील अनेक दिवसांपासून ही टाकी फुटलेली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. तसेच या टाकीचे स्टँड जंगले व जीर्ण झालेले आहे, त्यामुळे केव्हा तरी मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा ही समस्या सोडविल्या जात नाही आहे. सिरसपेठमधील नागरिकांची ही जनसमस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यापासून सिरसपेठ माकडेची चक्की हनुमान मंदिर जवळ एक पाण्याची टंकी आहे, त्याचा जो स्टँड आहे तो कुजलेला आहे. त्यासाठी वारंवार आम्ही निवेदनं दिले, परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन झालेली नाही. तो स्टँड इतका कुजलेला आहे की कधीही तो पडू शकते आणि अपघात होऊ शकते. याचं अगर त्याचा ते तो कुजलेला स्टँड पडून गे पडला तर आणि दुर्दैवाने काही हानी झाली तर याचं जिम्मेदार कोण असणार? आणि आता आपल्याला माहीत आहे की उन्हाळा दिवस आहे, पाण्याची समस्या आहे, तर त्याच्या ते टंकी पडल्याने पाणीसुद्धा पाण्याची समस्या तिथे वाढतील. याची सर्वस्व जिम्मेदार महानगरपालिकाची राहतील, परंतु महानगरपालिका याच्यावर आताही गंभीर नाही. आम्ही बघू, आम्ही करू, या गोष्टीवरच ते अडून आहेत. त्यासाठी आज आम्ही सिव्हिल लाईन इथे निवेदन दिलेले आहे. आमच्या एवढ्या समस्या आहे, सर्व नागरिकांसाठी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. एक तर सरकारी नळातून मिळणारं पाणी फार कमीच मिळते, पण हे सार्वजनिक ज्या विहिरीवर हा पंप बसवलेला आहे तो पंप नादुरुस्त, म्हणजे पाण्याची टाकी फुटलेली आहे, पाण्याची जी टँक आहे ती फुटलेली आहे, अर्धं पाणी वाया जाते. आणि खालचं जे स्टँड आहे ते थोडंसं जीर्ण अवस्थेत आहे, त्यावरती केव्हा धोका होईल हे सांगता येत नाही. याकरिता आम्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे, सिव्हिल लाईन मुख्य झोनलाही निवेदन दिलं आहे. त्याच्यानंतर यांनी कुठलीच कारवाई केली नाही. या निवेदनाला कमीत कमी 15-16 दिवस होऊन गेले, पण याच्यावर काही ते उत्तर देऊ शकले नाही. आज आमच्याकडे प्रभाग नंबर 33 सिरसपेठ इथली एक तक्रार आली होती नागरिकांच्या माध्यमातून. सिरसपेठ टेलीपुरा या भागात एक हनुमान मंदिर आहे, तिथे एक पाण्याची टंकी आहे आणि त्या टंकीचा जो स्टँड आहे तो अनेक वर्षापासून कुजल्या अवस्थेमध्ये आहे. नागरिकांनी अनेक वेळेस तक्रारी देऊनही तो स्टँड अजूनपर्यंत दुरुस्त करण्यात आलेला नाही. आता हा उन्हाळ्याचा वेळ सुरू आहे आणि या वेळेस त्या टंकीतून पाणीची मशीनसुद्धा या महानगरपालिकेने कापून नेलेली आहे. आमची मागणी एवढीच आहे की जी टंकी आहे त्या टंकीचा स्टँड तुम्ही तातडीने ठीक करून देण्यात यावा आणि टंकीसोबत त्या जी टंकी सडलेली टंकी आहे तिला ठीक करून तिथले जे शेकडो नागरिक आहेत त्यांना जी पाण्याची सुविधा होते. कारण की OCW सारखी संस्था 24 तास पाणी देण्याच्या नावावर सिरसपेठमध्ये साधारण 1 तासही बरोबर पाणी देत नाही आहे. त्याच्यामुळे ती विहिरीचं जे पाणी आहे, टाकीचं पाणी आहे, ते अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतो नागरिकांसाठी. तर आमची मागणी ही आहे की येत्या 10 दिवसात ही टंकी रिपेअर करून याचा स्टँड ठीक करून ती नागरिकांची सुविधा करून देण्यात यावी. ही जर काम करण्यात आलेलं नाही तर आम आदमी पार्टीतर्फे याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आणि याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची असेल. जय हिंद. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.